नमस्कार मंडळी आज आपण कमी मेहनतीत झटपट तयार होणारी रोजच्या जेवणातील साधी भाजी तयार करणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि कमी तेलामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी घेतले एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहेत हे दोन वेळा स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे इथे शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही थोडेसे कमी देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याला करू शकतात त्यानंतर मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ करून घेतला आणि धुवून बारीक चिरून घेतलेला आहे हा पालक जो आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत अगदी कमी मेहनतीत आणि झटपट ही भाजी आपण तयार करणार आहोत पालक सर्व मी घालून घेतलेला आहे आता ह्यामध्येच मी दोन एकदम छोटे टॉमॅटो घेतलेले आहेत तुम्ही एक मध्यम आकाराचा देखील घेऊ शकता चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे मीठ आपण नंतर देखील वापरणार आहोत त्यामुळे इथे मीठ मी कमी घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं कुकरचं झाकण लावून दोन शिट्टी घेऊन आपण हे शिजवून घेणार आहोत तर इथे मी दोन चिट्टी देऊन हे शिजवलेलं आहे आणि त्यानंतर कुकर थंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित असं शिजून गेलेलं आहे तर आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यानंतर ह्याला आपण फोडणी देणार आहोत तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे एक पळी आणि ह्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत लसूण छान आपण तेलामध्ये परतवून घेऊया लसूण परतवून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत छान असा तेलामध्ये परतून घेतला की त्यानंतरच ह्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत तर इथे मी एक चमचा घरचा मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा आपण हळद घातलेली आहे हळद आपण अगोदर पण वापरली आहे त्यामुळे इथे कमी वापरली आहे आणि हे आता आपण मस्त तेलामध्ये परतवून घेऊया मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही तुम्ही जो वापरता घरगुती तो कुठलाही वापरू शकता मसाला तेलामध्ये छान परतवून झाला की त्यामध्ये आपण ही भाजी घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट ही भाजी तयार होते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ आपण कमी घातलं होतं मागे सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता ह्यामध्ये तुम्हाला किती रस हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी वाढवू शकता पण मी इथे पाणी वाढवणार नाहीये दोन मिनटं आपण हे शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ओलं खोबरं नसेल तरी देखील ही भाजी छान लागते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे अगदी झटपट सुंदर अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता इतकी सुंदरही झालेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही भाजी आपण तयार केलेली आहे अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीत चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप खुँँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद